हॉस्पिटलचे प्रमुख आदरणीय तिवारी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी आज घनसोली ऐरोली या जोड रस्त्याच्या ब्रिजच्यासाठी आज संदर्भामध्ये मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये या ठिकाणी जी फ्लेमिंगो बघण्यासाठी टुरिस्ट स्पॉट जो 3 वर्षापूर्वी या ठिकाणी बनला होता आणि त्यानंतर आज ती सेवाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळतो आहे म्हणून नवीनसुद्धा बोट्स अद्ययावत बोट्स मँग्रोव्ह सेलचे तिवारी साहेब यांनी सांगितलेलं आहे की त्यासुद्धा आम्ही घेतो आहे. आणि त्याचबरोबरीने आज या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हा जो प्रोजेक्ट ऐरोलीचा आहे यामध्ये ज्या काही प्रोजेक्ट आहे तो सादरीकरण त्याचं झालं आणि तेसुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे आणि तेसुद्धा येत्या काही दिवसामध्ये जवळजवळ 40 कोटी रुपये खर्च करून असा अद्ययावत बायोडायव्हर्सिटी हा प्रकल्प यांच्या मँग्रोव्ह सेलच्या माध्यमातून आणि राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे. खास करून मी तिवारी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना एक चांगले अधिकारी या डिपार्टमेंटला लाभलेले आहेत आणि जे जे काही अडकलेले प्रश्न आहेत मग तो आमचा घनसोली ऐरोलीचा असेल किंवा या ठिकाणी गवळी देव आणि सुलाई देवी हे पर्यटन स्थळ निर्माण करतो आहे आपण. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये सायकल ट्रॅक्स च्या संदर्भात सुद्धा बरीच मदत यांच्या माध्यमातून आपल्याला झालेली आहे आणि हे प्रकल्प मला वाटतं नवी मुंबईच्या या नवी मुंबई शहरामध्ये हे टुरिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी चांगले प्रकल्प या ठिकाणी नवी मुंबई महापालिका असेल त्याचबरोबर आमचं मँग्रोव्ह सेल असेल पर्यावरण असेल या सर्व त्याचा समतोल राखून या ठिकाणी हे सर्व डिपार्टमेंट एकत्रितरित्या महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील पर्यावरण मंत्री आणि आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सर्व या सर्व डिपार्टमेंटमधले काम करत असलेले आमचे तिवारी साहेब आणि सर्व अधिकारी खरगे साहेब सर्व फॉरेस्टचे सर्व अधिकारी मला वाटतं चांगल्या रीतीने हे सर्व प्रोजेक्ट जे गेले कित्येक वर्ष अडकलेले जे प्रोजेक्ट आहेत आज त्या या निमित्ताने लवकरात लवकर कार्यान्वित होईल असा विश्वास या निमित्ताने या मंडळीने दिलेला आहे. आणि आज जलवाहतूक जी आहे ज्या आपण फ्लेमिंगोसाठी ज्या टुरिस्टच्या साठी विशेष अद्ययावताच्या बोट्स घेण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि मला वाटतं 3-4 महिन्यात त्या बोट्स होतील. मी नागरिकांना आवाहन करेल की या ठिकाणी फ्लेमिंगो पार्कसाठी आणि या हे साठी जी काही बोट सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे ती सुरू झालेली आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करत आहे. आज खासदार महोदयांनी ऐरोली येथील मरीन अँड बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन सेंटरला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी ऐरोली घनसोली जे रोड आहे त्याचा तसेच पाम बीच येथील सायकल ट्रॅक या प्रकल्पाचा त्यांनी आढावा घेतला आणि ते लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त त्यांनी आमच्या ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्चुरी ला भेट दिली आणि बोटीने क्रीकमध्ये प्रवास केला आणि भविष्यात आणखीन नवीन बोटी घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. शिवाय त्यांनी आमच्या ओर्नामेंटल फिशरीजच्या हॅचरीला देखील भेट दिली आणि जे प्रकल्प आम्ही केंद्र शासनाच्या संस्थेद्वारे ते आपण चालवत आहे आणि ते त्याची पाहणी केली आणि ते अतिशय चांगलं असं काम होत आहे त्याबाबत त्यांनी कौतुक केलं आणि आणखीन इथल्या स्थानिक लोकांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल त्याबाबतही त्यांनी सूचना केली. तर त्या दृष्टिकोनातून जे खासदार साहेबांनी सूचना केली आहे त्या दृष्टिकोनातून आपण पुढे काम करू. थँक्यू. या व्यतिरिक्त ऐरोलीच्या जे आपला मरीन आणि बायोडायव्हर्सिटी सेंटर आहे त्याच्या टप्पा 2 जे विकास करायची आहे त्याबाबत देखील सादरीकरण झाले आणि टोटल जवळपास 40 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी उभारला जाणार आहे
आणि ते त्याच्यामध्ये जे शासनाकडे प्रस्ताव गेलेले आहे त्याचा देखील पाठपुरावा करून लवकरात लवकर ते मान्य करून घेण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे.